没问题。गणेश होय होय सगळे बघतले जे काही तर अशा प्रकारे आम्ही आता चौकीच्या बाजारात इलो आणि गेल्या वेळेस बंटी होतो सोबत, यावेळेस अनु असा आणि बघूया आता बाजारात काय काय बघू गवता. ऊन जोरदार लागतं त्यामुळे हे बघा हाताची सोय बी करून इलेलो असे. आणि गेल्या वेळेस जी माणसं आपण भेटलेली ती पुन्हा ह्यावेळेस भेटतात काय, म्हणजे त्यांनी काय बघलेली की नाही व्हिडिओ बघूया कोण गावता परत. चला बाजारात सुरुवात करूया. गेल्या वेळेसारखी यावेळेस भांडी इलेली असत मातीची, दर एक असतात चुलव असतात, पण ह्यावेळेस जरा माझा कमी दिसत, गेल्या वेळेस जरा जास्त होती. आता पहिली किशातली यादी काढून बघू पाया काय काय घ्यायचं काय काय नाही. तर हो मग सग मुंबईत सगळ्यांका दिसतल मुंबईत किती आ काढ होय 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 सगळे बघतले जे काही बाजारात गेली हो सकाळचं होय ना. हे बघा इका ओळखलास, गेल्या वर्षी व्हिडिओ दिसलेली आपणाक औषधीकडनं सुके बांगडे घेतलेले मी मुंबईच्या हाऊस फेमस झाली आहे सगळीकडे दिसाक लागली एकदम. इका ओळखलास तू ओळखलं माझ्या दिवशी नाही गेल्या वर्षी इल्लय मी तुझ्या कोंबो घेतलेलं मग काय 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 म्हटलं काय म्हटलं कसे आहेत कोंबे कसे आहेत सांगतो साडेपाचशे आणि देत किती हो वळे सर कसो आयो 10 रुपये आणि वाढवण अच्छा भाजी काय घेते कसलं पालो तो एक वळेसर घेतलेलो आवशिक आबोलीचं वळेसर. चल भेटा पुन्हा आता फक्त सुरुवात झालेली आहे हळूहळू दुकानात लागेल बाजार भरतलो. ह्यो जो मोकळो रस्तो दिसता ना ह्यो दिसतो नाही एवढं तुडुंब होता सर. गेल्या वर्षी तुम्ही बघलासच आज पुढे जाऊन काही वेगळा दिसता काय बघूया. बघा कोंबे विकत घेतात कोंबे इकत घ्यायचं कार्यक्रम चाललेलो हा वजन बिजन बघून घेतत. बघा कलिंगडा इली आहेत दुर्व कलिंगडा बघ गोल गोल असत कसे आहेत कोंबे कोंबे साधारण 400 रुपये पासून अच्छा किती होय तलगा असत इतर तलगा कसे आहेत तलगा 200-250 हे बघ पाटा बनवून
एक वाटा मिरची द्या. कोथिंबीर पण घे. गावठी भेंडी दिसता, लाल पालो जोरदार आहे एकदम. हा एवढेच असत मिरचे. कसे आहेत ते पुरी पिशी सांग कशी देतल. 20 रुपये एवढीशे वाटण काय होताला. हे बघा मिरचे, बघा भाज सुकवच्या लायकीचे मिरचे असत. सांग वटकन सांग किती येतल. किती वाटे होतले. 5-6 नाही होऊ शकत. 4 बघ ना, लावून बघ वाटे. तुझा काय तर गणित करून घे, काय हरकत नाही. 6 होतले ना, 100 दे सगळे. मिरची ते किती 120 आणि हे किती. हा ठीक आहे सर, हरकत नाही. बघा काजीची फका असत, कशी आहेत गे फका. हा 100 रुपये का सर ही. आज रविवार स्पेशल मटण तो इचार असा आहे बघा मागे दिसता. आणि एकदम गावच्या बकऱ्याचं मटण म्हणजे जोरदार असता. त्यामुळे गावी इल्यावर बकऱ्याचं मटण खाऊची गंमत काही वेगळी आहे. मग आता मी आता व्हायचं ते बकऱ्याचं मटण घेतो. चला उन्हाळ्यात बकऱ्याचं मटण थंडा, त्यामुळे आता खाऊ गया. बरं असतं तब्येत. त्यामुळे बघा जोरदार गर्दी आहे मागे. बघा बकऱ्याचं मटण घेऊन बघा. आता आता पिंजऱ्यात असत, थोड्या वेळाने ताटात असतले. हे बघा सगळे वाढू बघतो. संजय काय घेतलं, काय घेतलं, मावरा बिवरा घेतलं की नाही. हा तो दादा मागच्या मागेच पळता असं काय तू. मस्त ताजे मासे गेलेले असत. कोलमी कशी काय सांगतो. हा होय गे घेते, थांब बायको घेऊन दे, बायको मारीत नाही तर. हा हलवो असो गे. 600 रुपये जोडी. आणि या बांगड्याचा ताट. मच्छी तशी बऱ्यापैकी असं आपण बघूया आता काय घ्यायचं. आता अनु इली का अनु पिक्चर. बाबांनी बांगडे सांगलेले असत. बांगडे चुली तो भाजूक गावतील असं विचार चाललेलो असा. पण अजून काय चूल लावलेली नाही, त्यामुळे तो पण एक इश्यूच असा. बघूया अनु काय म्हणता. दीडशेचे करून देवा काही. हा बांगडे हेच 150 दे करून येतील गे. दे चल दे काय तर हिशोब. 5 घालतले ते एक अजून 6 घाल चक्का. बरे घाल. हा दिसतो घालताना, त्यामुळे बरे घाल.
हा नाही तर मग बरे नसले तर सांगतील बरे नव्हते म्हणून. चला हा आता तसं बाजार घेऊन झालेलो आणि बारीक सारीक गोष्टी असतात त्याला जाताना घेतले आणि आता मी नेहमीप्रमाणे हॉटेल मालवणी म्हणजे चौकशीत असा आणि हय लिंबू सरबत सोडा पिऊ आणि मालवणच गेल कसं मी राण्यान करतो सरबत सोडा पिते तसं हय म्हणजे चौकेत इल्यावर मी थोडासा सरबत सोडा पिते बरं वाटतं एक नंबर असतं आणि उन्हाळ्यात एकदम असा म्हणजे जीवा थंड होणार प्रगत बाहेर अजून तसा ऊन नाही बाहेर खरं सांगा गेलं तर आज आज ऊन नाही पडलं आज मळवट आवायची पण गरम मात्र होता उकडल्यासारख्या वताचा त्यामुळे सरबत सोडा पिणं तो मस्त असा आणि म्हणून मी हय घेऊन इले मागे गेल्या वेळेस मी बघितलं अशात बंटी आणि मी इले तेव्हा पण आम्ही हय सरबत सोडा खाल्ले होतो पण या वेळेचा बाजार ना गेल्या वेळेपेक्षा बाई जरा शांत वाटतं कारण अजून तेवढी गर्दी नाही अजून तेवढी पब्लिक येऊक नाही आता येऊक सुरुवात होता नुकती खळ त्यामुळे गेल्या वेळी जबरदस्त जमली अशी गर्दी होती आता बाजार जोर करत पण गर्दी कमी आहे त्यामुळे तुमचा गेल्या वेळेचा बाजार बघूच असा तर तुमचा हे लिंक येतं हय खरी एका कोपऱ्यामध्ये अशी एक लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा तुमचा गेल्या वेळेचा बाजार दिसत गेल्या वेळी चौकेचा बाजार काय होत होतो आणि मग मला खाली कम्पेअर करून कमेंट मध्ये सांगा गेल्या वेळेचा बाजार बरं होतो की या वेळेचा बाजार बरं होतो सर्वच सोडून ऑर्डर केलंय बघूया आता कधी येतात इल्यावर मस्त होईल. हा हा मस्त काय नु हा हा एक नंबर असा जीवाक शांतता खऱ्या गाके दोन वाजता घामाटला काळवंडला एकदम वाईच वाईच पुन्हा वाईच वाईच मळबटा आणि उकडल्यावर भरपूर उकडा होता सुकून म्हणजे बाहेर सिजाग झाल्यात हो असं सरबत सोडो पिना म्हणजे सुकून असं सुकून सो आता मटण घेऊन झालेला बकऱ्याचा दुर्वासाठी चिकनव घेतलेला फ्राय करू आणि सळसळीत तडफडते ताजे बांगडेव घेतलेले असत चुलीत भाजूक त्यामुळे आजचा रविवार जोरदार असा त्यामुळे आज रविवारचा काय काय करू गवता बघूया म्हणजे घेतलेला सगळा असा शक्यतो आजच होताला सगळा कारण खूप घेतलेला नाही अर्धा किलोच मटण हा त्यामुळे आता एका दुपारच्या एक होईल दुर्वासरी चिकन हा आणि बहुतेक रात्री चुलीवर बांगडे फ्राय करून असो विचार असा. आता हे एक माणूस बसवून गेलाय हा तुला कधी फोनवर बोलता अजून मी फोन गेले तेव्हा फोन चालू होतो अजून फोनवर बोलता चला चला मग आता काय आता एसटी तर गेलेली हा रिक्षा पकडून घराकडे जाऊची पाळी हा कवटा काय गावतात का बघूया कवटा काय गावतली मी अजून गावतील चला कवटा घेऊन या असत हय कवटा असत अर्धा डझन कवटा घेऊया अजून काय घेऊचा राहुला असं लिस्ट प्रमाणे कायच राहुलेला नाही आता परत जाता आता तुमका एकदा बाजार दाखवते परत आणि रिक्षा पकडून घराकडे Yeah.
बघा चौक्यात नवीन रेस्टॉरंट झालेलं असं चायनीज पंजाबी फास्ट फूड अगदी नाक्यालाच असा. सो जे काय त्या 5-6 महिन्यात इले नाहीत त्यांच्यासाठी अपडेट असा, चौक्यात नवीन रेस्टॉरंट झालेला कधी इलाज लेट बीट काय आणि खाऊ का वया असत तर अजून कसा काय अवेलेबल आहे तर माहिती नाही. उद्या वगैरे चौकशी करू गई त्या काळात. चला असं बाजार घेऊन आटपले असतं, सगळ्या गोष्टी घेऊन झालेल्या असत. आता रिक्षा सांगले काकांची वाट बघतोय, पण ते घेऊच्या आधी म्हटलं भजी आणि वडे घेऊया. हे बघा ठरल्याप्रमाणे गेल्या वेळेचा गुरुमाऊली चौक्यातला आणि यांच्याकडे आपण घेतलो भजी आणि वडे. तर बघूया कायचे कायचे काय काय घ्यायचा. युजली कांदा भजी तर व्हायचंच आणि गोल भजी दुर्भाग आवडतं, त्यामुळे दोन गोष्टी तर आजच. वड्याचं बघूया कसा काय. एक प्लेट कांदा भजी आणि एक प्लेट गोल भजी दे. चला अशा प्रकारे सगळं बाजार घेऊन झालेलो असा आणि बाजार आजच्या पुरतो आटापलेलो हा. आणि आता आम्ही रिक्षात बसान हे चाललो घराकडे. गावडे काका गेलेले आहेत रिक्षा घेऊन. खोय चाललास? अरे चला पटापट उतरान खाली जाते वाईट जरा. चला बघा सो आता ह्यो एक एक करून सगळे पेप्सी खातलो हा. 50 पेप्सी आहेत बघू. 50 हा 50 समजलं ना. हा चॉकलेट कमी उन्हात ठेव अजून सुकवत ठेव. सुकवक लाग सगळे घराकडे येईल. आता बाकीची कामं ती करूचे सामान ठेवले दुर्वक पॅप्सी कोलो वगैरे दिले सगळा मासे बिंगडा घेऊन गेलो. मासे घेण्यासाठी खास तो वर तगत दिलेलो पिशी घेऊक, त्यामुळे मासे बिशे घेऊन गेलेलो. आता हे बघा हे काय रे पिचकारी घेऊन गेलो मुंबईसून गावात आणि काय म्हणान तर झाडांका पाणी घालतो पिचकारीन. म्हणजे किती किती डोक्या खेळायचं किती काय काय विचार करता बघा. टाईमपास करण्याचे सगळे धंदे ह्याका येतात. हा बस आणि ह्या जुजू जुजू वनावर झाडांवरती. चला भेटा पुढच्या एका व्हिडिओ माहिती असं बघत राहा. काय काय बघत राहा अहो माझे व्हिडिओ बघा. अजून बरेचसे व्हिडिओ असत तुम्ही गेलाच ना चॅनलवरती तर खूप व्हिडिओ दिसतील. खूप मस्त मस्त व्हिडिओ असतात गावचे ते बघा नक्की. देवळं असत कोकणातली ती बघा आणि चॅनलवरती जर नवीन असतात ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनची घंटा वाजवा म्हणजे काय होईल माझा नवीन व्हिडिओ येलो ना की तुमका लगेच त्याचा नोटिफिकेशन गावात. चला बेटा पुढच्या एका व्हिडिओ माहिती सर बघत राहा. दळव्यांचो झील. बरच वरच सर बरोबर. मग अशी मंगेश इथपर्यंत आलं चालायला. हा त्या बोलल्या वाईस पुढे गेलं असतं चौक्यात गेलं असतं परत मागे येऊन एसटी पकडलं.